जन्मापासूनच मी अशीच होते, म्हणून सगळे मला म्हणत होते की तू अपंग आहेस, तुझ्यासोबत कुणीच लग्न नाही करणार, कारण मी जन्मताच लंगडे होते आणि त्यामुळे लंगडतच चालायचे. एक दिवस अचानक माझी तब्येत खराब झाली म्हणून मी डॉक्टरांकडे गेले. तेव्हा डॉक्टर मला माझा चेकअप करून म्हणाले, तुम्ही गरोदर आहात. डॉक्टरांचे बोलणे ऐकून तर मला घामच फुटला. असे कसे शक्य आहे? एकतर आजपर्यंत मी माझ्या घराबाहेर सुद्धा निघाले नाही की कुणा पुरुषाच्या साध्या संपर्कातही नाही. अचानक मी रडत रडत रिक्षामध्ये बसले. घरी पोहोचताच त्या रिक्षा ड्रायव्हरने मला एक चिठ्ठी दिली आणि म्हणाला, काळजी करू नकोस, मध्यरात्र झाल्यावर नवरीसारखं तयार होऊन तुमच्या घराच्या गच्चीवर जाऊन बस. मी माझी इज्जत वाचवण्यासाठी त्याचे म्हणणे ऐकले. जशी रात्र झाली मी नवरी बनून आमच्या छतावर गेले आणि बसले. मला आता तिथे बसून थोडाच वेळ झाला होता. तोच अतिशय धक्कादायक घडले ज्याने माझे पूर्ण जीवन आलट पालट केले. माझे नाव सलोनी आहे आणि माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. माझा जन्म झाला होता त्यावेळेस माझ्या एका पायात थोडा प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी लंगडत लंगडत चालत होते. सामान्य शब्दात म्हणायचे तर मी लहानपणापासूनच अपंग होते. या गोष्टीमुळे माझे आईवडील खूप काळजीत असायचे, म्हणूनच त्यांनी लहानपणापासूनच माझ्यावर उपचार करण्याचे प्रयत्न चालू केले होते. ते कधी मला घेऊन वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जायचे, तर कधी वैद्य बाबांकडे, कधी कधी कोणत्या साधू बाबांकडे जायचे, तर कधी देवऋषींकडे. सारखे मी बरी व्हावं यासाठी ते धडपडत होते. माझ्यासाठी जेवढे ते करू शकत होते तेवढे त्यांनी केले, पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. माझा पाय ठीक होतच नव्हता. शेवटी कंटाळून माझ्यावरचे उपचार थांबले आणि माझ्या आई वडिलांनी मला अपंगाच्या शाळेत टाकले. मी शाळेत खूप हुशार विद्यार्थिनी होते. आता मी 12वीपर्यंत त्याच शाळेत शिकले. दिवसामागून दिवस जात होते, तशी तशी मी मोठी होत होते. मला माझ्या अपंग असण्यावर काहीच अडचण नव्हती. फक्त माझी मोठी बहीण मला नेहमीच मी अपंग असण्यावरून खूप चिडवायची. ती लहानपणापासूनच मला लंगडे लंगडे असं म्हणायची आणि मला खूप अपमानित सुद्धा करत होती. पण मी तिला काहीच म्हणत नव्हते, कारण ती माझी मोठी बहीण होती. कधी कधी तर माझी मोठी चुलती आणि आत्यासुद्धा माझी चेष्टा करायचे, पण मी गुपचूप सगळे सहन करत होते, कुणालाच काहीच बोलत नसे. तिथल्या बायका म्हणायच्या की सलोनीचे लग्नच होऊ शकत नाही. त्या बायका मला त्यांच्या मुलीच्या लग्नावरून जळवायच्या. सुरुवातीला तर मी खूप रडत होते, पण शेवटी मी माझे सत्य स्वीकारले होते. 12वी केल्यानंतर मी पुढच्या शिक्षणासाठी ॲडमिशन घेतले. तेव्हा माझी बहीण ग्रॅज्युएशन करत होती. त्याच दिवसांमध्ये माझ्या बहिणीला लग्नासाठी स्थळं येत होती. एक दिवस मी सकाळी उठले तेव्हा माझी आई मला स्मित हास्य करत म्हणाली, तुझ्या दिदीला आज पाहुणे पाहिला येणार आहेत. मी खूप खुश झाले होते. संध्याकाळी मुलाकडचे आले होते. माझी बहीण त्यांना पसंत आली होती. पाहुणे सगळे बसले होते. तेव्हा मी किचनकडे जायला निघाले तेव्हा माझ्या बहिणीच्या होणाऱ्या सासूने मला चालताना पाहिले. त्या लगेच त्यांच्या जागेवरून उठल्या आणि म्हणाल्या, तुमची मुलगी तर अपंग आहे. बसलेले सगळे लोक सावध झाले. माझे चुलते म्हणाले, ताई साहेब, तुम्ही जी मुलगी पसंत केली आहे ती अपंग नाहीये. तर त्या लगेच म्हणाल्या, पण तुमच्या खानदानात अपंगता आहे. म्हटल्यावर आमची होणारी पुढची पिढी सुद्धा अपंग होऊ शकते. आम्हाला असल्या खानदानातील मुलगी नको आहे ज्यांची एक मुलगी अपंग आहे. एवढे बोलून ते निघून गेले. माझ्या घरचे सगळे लोक त्यांना थांबवत होते, पण ते थांबले नाहीत. लग्न मोडण्याचा सगळा आरोप माझ्यावर आला. माझ्यामुळे तर माझ्या आईबाबांना पण खूप जास्त ऐकवणूक झाली. अशाच प्रकारे दिवस जात होते आणि जे लोक माझ्या बहिणीसाठी स्थळ घेऊन येत होते ते लोक माझा अपंगपणा पाहून निघून जात होते. मी 12वी पास झाले होते. पुढचं शिक्षण सुरू होतं. दिदीसोबत आता माझे पण लग्नाचे वय झाले होते.
माझ्या बहिणी बरोबरच आता माझ्या लग्नाची काळजी माझ्या आई वडिलांना लागून राहिली होती। शेवटी लंगडी का होईना, पण मी त्यांची मुलगी होते। असेच एक दिवशी परत अजून एक स्थळ माझ्या बहिणीसाठी आले व त्यांना माहिती पडले की तिची बहीण अपंग आहे। तेव्हा बाकीच्या स्थळांसारखे ते स्थळ सुद्धा नकार देऊन निघून गेले। माझ्यामुळे माझ्या बहिणीचे लग्न जमत नव्हते म्हणून माझ्या बहिणीला माझा खूप राग येत होता। आता आमच्या घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांनी ठरवले की माझ्या बहिणीचे लग्न माझ्या चुलत्याच्या मित्राच्या धाकल्या मुलाबरोबर म्हणजेच धीरज सोबत ठरवून टाकू। ते लोक आमच्या शेजारीच राहत होते। आमच्या घरापासून अगदी थोड्या अंतरावर त्यांचं घर होतं। माझ्या बहिणीला तो मुलगा धीरज अजिबातही पसंत नव्हता, पण गरीब कुटुंबात मुलीचे म्हणणे कुठे ऐकले जाते, त्यामुळे माझ्या बहिणीचे आणि धीरजचे लग्न घरच्यांनी ठरवून टाकले। माझी बहीण या स्थळाला घेऊन अजिबातही खुश नव्हती, उलट ती खूपच रागात होती आणि त्याच रागाच्या आगीमध्ये ती जळत होती, कारण तिच्या मनाविरुद्ध लग्न जमवले होते। दीदीचं तर लग्न जमले, पण माझ्यासाठी सुद्धा कोणतेच स्थळ येत नव्हते, त्यामुळे मी खूप काळजीत होते। मी आता 20 वर्षांची झाली होते। मी पायाने अपंग होते, त्यामुळे एकटी घराच्या बाहेर सुद्धा मी जाऊ शकत नव्हते। संपूर्ण दिवस मी आमच्या घरातच असायचे। माझे झालेले दाजी धीरज काहीच काम करत नव्हते, ते खूपच कामचोर होते। माझी बहीण त्यांच्यासोबत स्वतःचे आयुष्य बर्बाद करू शकत नव्हती। माझ्या बहिणीने ग्रॅज्युएशन केले होते, त्यामुळे तिने जॉब करण्याचा हट्ट केला। शेवटी वडिलांनी तिचा हट्ट ऐकला, कारण कमीत कमी पैशांचा सपोर्ट तरी तिला मिळेल। आणि मग माझ्या बहिणीला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये कॉल सेंटरची नोकरी मिळाली। असेच दिवस निघून जात होते आणि आता माझ्या बहिणीच्या लग्नाची तयारी आमच्या घरात सुरू झाली होती। माझ्या बहिणीला लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण तरीही बिचारी हे सहन करत होती। मला पण माझ्या बहिणीवर खूप दया येत होती, पण मी तिच्यासाठी काहीच करू शकत नव्हते। माझ्याचमुळे तिच्यावर ही वेळ आली आहे। मी स्वतःला कोसत होते। काही दिवसांपासून माझ्या पोटात सारखं दुखत होते। मी माझ्या आईला सांगितले तर माझी आई म्हणाली, आपण डॉक्टरांकडे जाऊ आणि बघू। पण माझे चुलते ओरडूनच म्हणाले की या अपंग मुलीला डॉक्टरांकडे नेण्याची काहीच गरज नाही, काय फायदा आहे आम्हाला या मुलीचा। आजपर्यंत तिच्या उपचारासाठी खूप पैसा खर्च झाला आहे आमचा, तरीसुद्धा ही ठीक झाली नाही आणि अजून आजार ओढवून घेतले आहे या मुलीने। आईने चुलत्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या चुलत्याचेच आमच्या घरात चालायचे, कारण ते माझ्या वडिलांचे मोठे भाऊ होते। माझे चुलते हे सुद्धा म्हणाले होते की मरत असेल तर मरू द्या तिला एकदाचे, कुठे तिचे लग्न होणार आहे आता, ही तर एक अपंग मुलगी आहे, संपूर्ण आयुष्य आपल्यावर ओझच बनून राहणार आहे असंच वाटत आहे। माझ्या चुलत्याचे हे असे टोचून बोलणे धारेदार बाणाच्या टोकासारखे माझ्या हृदयाला टोचले होते। त्यांचे असे बोलणे माझ्या मनाला खूपच लागले होते। त्या दिवसानंतर मी माझ्या आजाराबद्दल कुणालाच घरात सांगितले नाही आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेले नाही। माझ्या पोटाचे दुखणे हे वाढू लागले होते आणि आता मला उलट्या सुद्धा होऊ लागल्या होत्या। माझी दीदी माझ्यावर नाराज तर होती, पण ती माझ्यावर प्रेम सुद्धा खूपच करत होती। एक दिवस जेव्हा मी पोटातल्या दुखण्याने तडपत होते, रडत होते, तेव्हा माझ्या बहिणीने मला पाहिलं आणि जोरात माझ्याजवळ येत मला म्हणाली, सलोनी काय झाले आहे ग तुला। मी माझ्या दीदीला सगळं काही सांगितलं, तेव्हा दीदी माझ्यावर खूप ओरडली आणि म्हणाली, सलोनी तू मला हे सगळं अगोदरच का नाही सांगितलं, मी तर रोजच हॉस्पिटलला जात असते, नोकरी करते ना तिथे, उद्या तू माझ्यासोबत चल, मी तुला एका चांगल्या लेडी डॉक्टरला दाखवते। हे ऐकून मी सुद्धा खुश झाले। मग दुसऱ्या दिवशी माझ्या दीदीने आमच्या चुलत्यांना सांगितले की मी सलोनीला माझ्या एका मैत्रिणीकडे घेऊन चालले आहे। आता माझे चुलते बहिणीवरच रागवले आणि म्हणाले,
या लंगड्या मुलीला तू तुझ्यासोबत घेऊन नको जात जाऊ, ही खूपच वाईट आहे, अपशकुनी आहे. पण दिदीने हट्ट करून चुलत्याला मनवले आणि नंतर दिदी आणि मी हॉस्पिटलमध्ये निघालो. हॉस्पिटल आमच्या घरापासून अर्ध्या तासाच्याच अंतरावर होते. थोड्याच वेळात आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो. मी माझ्या कुबड्यांच्या सहाय्याने चालत होते. जेव्हा आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो तेव्हा डॉक्टर मॅडमला यायला वेळ होता, त्यामुळे तिथेच आम्ही बसून त्यांची वाट पाहू लागलो. जेव्हा डॉक्टर मॅडम आल्या तेव्हा माझ्या दिदीने मला डॉक्टरांच्या जवळ बसवले आणि ती तिच्या कामासाठी बाहेर निघून गेली आणि म्हणाली, सलोनी, जर कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर मला लगेच बोलव, मी बाहेरच आहे. कारण माझी बहीण तिथेच कामाला होती. मी म्हणाले, ठीक आहे. डॉक्टर मॅडमने माझा चेकअप केला आणि नंतर मला आश्चर्यचकित करून टाकणारी एक बातमी सांगितली. त्या ज्या बोलल्या ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टर मॅडम मला म्हणाल्या, अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. हे ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला होता, कारण असे होऊच शकत नव्हते. मी आई कशी काय होऊ शकते? माझे तर अजून लग्न सुद्धा झाले नव्हते. माझा या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. पण जेव्हा डॉक्टर मॅडमने मला गरोदरपणाचे रिपोर्ट दाखवले तेव्हा त्यावर खरे खरे लिहिलेले होते की मी आई होणार आहे. त्यामुळेच माझ्या पोटात दुखत होते आणि मला उलट्या पण होत होत्या. डॉक्टर मॅडम तर मला आनंदाची बातमी सांगून तिथून निघून गेली होती. पण मी खूपच आश्चर्यचकित झाले होते. लग्न न करता मी आई कशी काय होऊ शकते? तितक्यात माझी बहीण तिथे आली आणि माझ्या हातातील रिपोर्ट तिने पाहिले आणि दिदीच्याही पायाखालची जमीन सरकली. आधी तर ती मला खूपच रागवली, पण नंतर मला म्हणाली, हे रिपोर्ट तू मला दे आणि समज की डॉक्टर मॅडमने तुला हे रिपोर्ट कधी दिलेच नाही. आणि नंतर म्हणाली की आपण दुसऱ्या डॉक्टरांकडून तुझा चेकअप परत करून घेऊ, पण तू घरी ही गोष्ट कुणालाच सांगू नको. आणि याच सोबत दिदी मला म्हणाली की सलोनी, तुला जर कोण आवडत होतं तर तू मला का नाही सांगितले त्या मुलाबद्दल? मी तुझे लग्न त्याच्यासोबतच लावून दिले असते, घरात सगळ्यांना मनवले असते. पण मी म्हणाले, दिदी, हे सगळे खोटे आहे, मी असे केलेच नाही. तेव्हा दिदी म्हणाली, ही गोष्ट फक्त तुझ्यात आणि माझ्यातच राहील, आपण ही गोष्ट कुणाला सांगणार नाही. आणि जर हे रिपोर्ट खरे असलेच तर आपण तुझे अबॉर्शन करून टाकू. मी दिदीला विश्वासाने सांगितले की मी कोणतेच चुकीचे काम केले नाही. मग दिदीने माझ्यावर विश्वास ठेवला. नंतर दिदी मला हॉस्पिटलच्या गेटवर सोडवायला आली आणि म्हणाली, तू घरी आरामात जा, माझी सुट्टी झाली की मी पण येते. आणि हो, तू काळजी करू नकोस. मी यामुळे खूप समाधानी होते, कारण माझी मोठी बहीण तरी माझ्यासोबत होती. मला रिक्षा मिळत नव्हती म्हणून मी गेटच्या बाहेर येऊन उभी राहिले. मी माझ्या कुबड्यांसोबतच तिथे उभी होते की तितक्यात एक माणूस माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, मी रिक्षा ड्रायव्हर आहे, तुम्ही या आणि माझ्या रिक्षेत बसा. मी भर उन्हात उभी होते, त्यामुळे मी त्या रिक्षेत कसलाच विचार न करता बसले. मी त्या ड्रायव्हरला माझ्या घराचा पत्ता सांगितला तेव्हा तो मला घरी घेऊन जाऊ लागला. आम्ही पूर्ण रस्त्यात चुपचाप बसलेलो होतो, कुणीच कुणाशी काहीच बोललो नव्हतो. पण मी जेव्हा उतरायला लागले तेव्हा त्या ड्रायव्हरने मला माझ्या नावानेच आवाज दिला, सलोनी. माझे नाव ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण याला माझे नाव कसे काय माहिती. तो काही पेपर्स मला द्यायला लागला. मी गाडीत विसरले होते त्यामुळे मी ते पेपर घ्यायला लागले. तेव्हा तो मला म्हणाला, तुमच्या प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट आहेत वाटतं. त्याचे हे बोलणे ऐकताच मला धक्का बसला, कारण ही गोष्ट फक्त मला आणि माझ्या बहिणीला आणि त्या डॉक्टर मॅडमलाच माहिती होती. या ड्रायव्हरला कसे काय माहिती झाले? मला काळजीत पाहून तो ड्रायव्हर म्हणाला, जर तुला माहिती करून घ्यायची असेल की सत्य काय आहे, बिना लग्नाची तू आई कशी काय होऊ शकते, तर याच्यासाठी तुला आज रात्री तुझ्या घरातील सगळे लोक झोपल्यानंतर नवरीसारखे तयार होऊन तुमच्या घराच्या छतावर म्हणजेच गच्चीवर यावे लागेल.
आणि तो हे सुद्धा म्हणाला की मी एक साधू बाबाला ओळखतो ज्यांनी मला या गोष्टीबद्दल सांगितले. एवढे बोलून तो ड्रायव्हर निघून गेला. पण मी तिथेच आश्चर्यचकित होऊन उभीच होते. टेन्शनमध्ये मी जेव्हा घरी आले तेव्हा मला माझ्या आईने माझ्या तब्येतीविषयी विचारले. तेव्हा मी तिला म्हणाले मी बिलकुल ठीक आहे आई, आणि त्याबरोबरच हे पण सांगितले की दीदीच्या मैत्रिणीला भेटायला गेलो होतो. ते लोक खूप छान आहेत, पण माझ्या आईला माहिती पडले होते की मी हॉस्पिटलमधून आले आहे. मी खूपच टेन्शनमध्ये होते की हे सगळं माझ्यासोबत काय घडत आहे. मी बिना लग्नाची असून आणि कोणत्याच पुरुषाला न भेटता कशी काय आई होऊ शकते. पण नंतर त्या ड्रायव्हरला हे सगळं कसे काय माहिती पडले, त्याला मला रात्री काय सत्य सांगायचे आहे. मी खूपच हैराण झाले होते की आता मी काय करू. दीदी जेव्हा रात्री कामावरून परत आली तेव्हा ती सरळ माझ्या रूममध्ये आली होती आणि मला दिलासा द्यायला लागली होती. मला म्हणाली सर्व काही ठीक होईल, काळजी करू नकोस, आणि परवा आपण परत दुसऱ्या डॉक्टरांकडे टेस्ट करायला जाऊ. दीदीने मला खूप दिलासा दिला आणि ती तिथून निघून गेली. पण घाईघाईत मी माझ्या बहिणीला त्या ड्रायव्हरबद्दल सांगायचेच विसरले. रात्री जेव्हा सगळे घरचे झोपले होते तेव्हा मी प्रत्येकाच्या रूममध्ये जाऊन पाहून आले की सगळे झोपलेत की नाही. नंतर माझ्या रूममध्ये येऊन नवरीसारखे तयार व्हायला लागले. मी अपंग होते त्यामुळे माझ्या रूममध्ये कोणीच झोपत नव्हते, मी एकटीच झोपत होते. मी माझाच मेकअप केला आणि नवरीसारखी तयार होऊन वरती गच्चीकडे गेले. मला त्या ड्रायव्हरने नवरीसारखे तयार व्हायला लावले होते आणि सोबतच साधूबाबांचे सुद्धा नाव घेतले होते, त्यामुळे मला सजायलाच लागले. मी गच्चीवर गेले पण गच्चीवर कोणीच नव्हते. मी काही वेळ तिथेच उभी राहिले. नंतर मी पाहिले की कोणीतरी आमच्या शेजारच्या गच्चीवरून उडी मारून आमच्या गच्चीवर येत आहे. मी खूपच घाबरले, पण तो तर तोच ड्रायव्हर होता. त्याने येताच मला पकडले आणि माझ्या डोळ्यात पाहू लागला. मी खूप घाबरले होते कारण एका पुरुषाने माझे हात पकडले होते. मी स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने माझा हात घट्ट पकडला होता. तोच तो म्हणाला घाबरू नकोस, मी तुझी मदत करायलाच आलो आहे. मला साधूबाबांनी इथे पाठवले आहे. त्यांनी मला सांगितले की तू एका जिनच्या कारस्थानामुळे आई होणार आहे आणि याच्यासाठी तू लग्न करणे गरजेचे आहे. तू माझ्यासोबत लग्न कर म्हणजे तो जिन तुझ्यापासून लांब होईल आणि तुझ्या मुलाला सुद्धा मी माझे नाव देईन. हे बघ, मी एका ब्राह्मणाला सुद्धा आणले आहे. एवढे बोलून रिक्षा ड्रायव्हरने दुसरीकडे हाताचा इशारा केला. तेव्हा शेजारच्या गच्चीवरून आमच्या गच्चीवर एक माणूस आला. तो माणूस ब्राह्मणच वाटत होता. त्यानंतर तो रिक्षा ड्रायव्हर मला म्हणाला की तू माझ्याशी लग्न कर, मी तुझ्या मुलाला माझे नाव देईन. हे तो बोलतच होता की त्याच वेळेला माझी चुलती आणि आत्या पायऱ्यांवरून गच्चीवर येत होती. माझ्या आत्याने हे सर्व दृश्य पाहिले होते आणि ऐकले सुद्धा होते. माझी आत्या मला तिथूनच जोर जोरात ओरडायला लागली. मीही खूप घाबरले होते. टॅक्सी ड्रायव्हर मला म्हणायला लागला तुझे घरचे आता तुला घरातून बाहेर हाकलून देईल, तू माझ्यासोबत लग्न कर, आणि सोबतच ते रिपोर्ट दाखवून म्हणाला हे बघ, तुझे मूल नंतर माझे मूल होईल. तोपर्यंत माझी चुलती आणि आत्या तिथे पोहोचली होती आणि तिथे पोहोचताच चुलतीने माझ्या जोरात कानाखाली मारली आणि म्हणाली आमच्या खानदानाची इज्जत घालवतेस का, तुला लाज नाही वाटत का ग. याच वेळेला चुलतीने त्या ड्रायव्हरच्या हातातील ते रिपोर्ट सुद्धा पाहिले होते आणि रागातच आता ती ओरडली हे पाप करताना तुला लाज कशी वाटली नाही. नंतर ड्रायव्हरकडे पाहत म्हणाली हे पाप तुझेच आहे ना. चुलतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून घरातले सर्वजण गच्चीवर आले होते. गच्चीवर जास्त लोकांना पाहून तो ड्रायव्हर आणि तो ब्राह्मण तर तिथून पळून गेले होते. आता तिथे फक्त मी आणि माझ्या घरातले होते जे मला खूप ओरडत होते, रागवत होते. मी सगळ्यांसमोर रडत रडत म्हणाले मी निर्दोष आहे, मी काहीच केलं नाही. पण कोणीच माझे काहीच ऐकले नाही. माझे वडील म्हणाले हाच दिवस पाहण्यासाठी तुला आम्ही सांभाळले का सलोनी, आणि माझी आई काहीच न म्हणता फक्त रडत होती रडत होती. माझी चुलती माझ्यावर खूप जास्त ओरडत होती आणि मला सर्वजण टोमणे मारत होते. आत्या तर म्हणाली
मी तर तुला खूपच संस्कारीही समजत होते, पण तू काय निघालीस? चुलतीने आणि आत्याने हे सुद्धा म्हटले की या असल्या मुलीला लगेच घरातून हाकलून द्या, ही मुलगी आपल्या दुसऱ्या मुलांना सुद्धा बिघडवून टाकेल. घरातला प्रत्येक माणूस माझ्यावर ओरडत होता, रागवत होता आणि मी प्रत्येकासमोर माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते, पण कोणीच माझे काहीही ऐकत नव्हते. त्याच वेळेला माझ्या आईला माहिती नाही काय झाले. टेन्शनमुळे ती तिथेच बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर पडली. जेव्हा सगळे लोक माझ्या आईला उठवायला लागले तेव्हा माझ्या दीदीने आईला तिथेच चेक केले आणि लगेच म्हणाली की आईला लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन चला, कारण आईला हार्ट अटॅक आलेला आहे. सगळे आईला लवकर हॉस्पिटलला घेऊन गेले. मी तिथेच गच्चीवर होते. मला कोणीच खाली यायला सुद्धा सांगितले नाही. मी स्वतःच खाली आले. खाली कोणीच नव्हते, फक्त तिथे माझी चुलती होती आणि सगळे लोक हॉस्पिटलला गेले होते. मी पूर्ण रात्र रडत होते की माझ्यासोबत असे कसे झाले. त्या जिनबद्दल तो ड्रायव्हर काय बोलत होता? मी खरोखरच आई होणार आहे का? आणि ते पण एका जिनमुळे मी गरोदर राहिले का? मी खूप काळजीत होते. मला खूप त्रास होत होता. संपूर्ण रात्र मी रडत होते आणि माझ्या आईला बरे वाटावे म्हणून देवाजवळ प्रार्थना करत होते. मी रडत रडतच झोपून गेले होते. 2 दिवसानंतर घरातल्या सर्व लोकांनी माझ्या आईला ठीक झाल्यानंतर घरी आणले. आता ती ठीक झाली होती, पण घरात माझ्यासोबत कोणीच काहीच बोलत नव्हते. माझी चुलती आणि आत्या फक्त मलाच टोमणे देत नव्हती, तर माझ्या आईला सुद्धा ते टोमणे मारत होती. मी पूर्ण दिवस माझ्या रूममध्ये रडत बसायचे. एक दिवस आई तिच्या रूममध्ये बिलकुलच एकटी होती. तेव्हा मी तिच्या जवळ गेले आणि तिला समजवायला लागले, पण ती माझ्याबरोबर अजिबातही बोलत नव्हती. मी हा गुन्हा केला नाही, मी तिला विश्वासाने सांगत होते, पण ती माझं ऐकायला तयार नव्हती. मी माझ्या आईला हे सुद्धा म्हणाले की मी एक अपंग आहे आणि एकटी बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही. खूप वेळ मी माझ्या आईला समजावत होते आणि शपथ देखील घेत होते की मी हे केलं नाही. ती माझी आई होती. ती मला माझ्याही पेक्षा जास्त ओळखत होती. ती मला म्हणाली, बेटा मला माहिती आहे की तू निर्दोष आहे, पण तुझ्या पोटात जे बाळ वाढत आहे ते तर पाप आहे ना. मी आईला म्हणाले, आई मी कधीच कोणते चुकीचे काम केले नाही. तेव्हा आई खूप हैराण झाली होती. मग असे कसे होऊ शकते म्हणत होती. माझी बहीण सुद्धा माझ्याबरोबर बोलत नव्हती, म्हणून मी तिला सुद्धा समजवायला गेले. पहिली तर बहीण तोंड फिरून बसली होती आणि नंतर मला म्हणाली, सलोनी तू त्या ड्रायव्हरला पसंत करत होती तर मला सांगायचे होते ना. मी तुमचे लग्न लावून दिले असते, घरात सगळ्यांना सांगितले असते सलोनी, त्यामुळे आपल्या खानदानाची इज्जत सुद्धा खराब झाली नसती. मी खूप तिला समजवण्याचा प्रयत्न केला की दीदी असे काहीच नाहीये. तेव्हा दीदी म्हणाली, सलोनी मी एका हॉस्पिटलमध्ये काम करत आहे, मला सगळे काही समजते आणि सगळं काही माहिती सुद्धा आहे. मी काही बोलणार तेव्हाच माझ्या दीदीने मला मिठी मारली आणि म्हणाली, काळजी करू नकोस, मी तुझे अबोर्शन करून देते. तो ड्रायव्हर पळून गेला तर काय झालं? बाकी घरामध्ये कोणीच माझे काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हते. एकदा आत्याच्या नवऱ्याने म्हणजेच मामाने सर्वांना बोलावून घेतले आणि म्हणाले, या मुलीचा खूप वेळ वाया जात आहे आणि काही दिवसानंतर हिच्या पापाचे फळ जगासमोर येईल. तिचे पोट दिसू लागले तर कसे करायचे? आपण लोकांना काय उत्तर द्यायचे? हिचा तर आशिक पळून गेला आणि आपले पाप इथेच सोडून गेला. त्यामुळे ही गोष्ट घरातच राहण्यासाठी या मुलीचे लग्न धीरज सोबतच करून देऊ. हे ऐकून तर सर्व लोक काळजीत पडले, कारण धीरजचे लग्न दीदी सोबत ठरले होते. माझी दीदी रडायला लागली आणि नंतर म्हणाली, मी माझ्या बहिणीसाठी ही कुर्बानी द्यायला तयार आहे. माझ्या आत्याने यासाठी नकार दिला, पण शेवटी सगळ्यांनी होकार दिला. 2 दिवसानंतर माझे आणि धीरजचे लग्न लावण्यात आले. धीरज सुद्धा खूप रागात होता, कारण त्याचे लग्न एका अपंग लंगड्या मुलीबरोबर लावून दिले होते. त्यामुळे धीरज म्हणजेच माझा नवरा माझ्यासोबत नीट वागत नव्हता.
की चांगलं बोलत सुद्धा नव्हता। लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने मला फरशीवर झोपवले होते आणि स्वतः बेडवर झोपला होता। तो माझ्यासोबतच इतका वाईट पद्धतीने वागत होता की काय सांगू। एका रात्री सगळे घरचे झोपले होते तेव्हा दारू पिऊन माझ्या नवऱ्याने मला खूप मारले। एवढे मारले की अंग दुखण्यामुळे मी रात्रभर झोपू सुद्धा शकले नव्हते। म्हणून मी बाहेर अंगणात येऊन बसले तेव्हा मला गच्चीवर एक विचित्र दृश्य दिसले। गच्चीवर माझी बहीण एका मुलाबरोबर उभी राहून बोलत होती। हे पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली। जेव्हा मी नीट पाहिले तेव्हा तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून रिक्षा ड्रायव्हरच होता। मी हळूहळू पायऱ्या चढून गच्चीवर पोहोचले। ते लोक पायऱ्यांच्या मागेच उभे होते त्यामुळे पायऱ्यांवर त्यांचा आवाज मी स्पष्टपणे ऐकू शकत होते। त्यांचा आवाज ऐकून मी पायऱ्यांवरच थांबले आणि त्यांचे ते बोलणे ऐकून माझे पाय थरथर कापू लागले होते। मी पटकनच माझा मोबाईल सुरू करून त्यामध्ये रेकॉर्डिंग चालू केली कारण ते दोघंही बोलतच असे होते। त्यांचे बोलणे ऐकून मी थरथर कापत होते आणि नंतर तशीच हळूहळू मी खाली गेले। त्यांचे बोलणे माझ्या मनाला एखाद्या धारेदार बाणासारखे टोचत होते। मन करत होतं की खूप जोरजोरात रडू पण मी एवढी आता दुःखी झाले होते की डोळ्यातले अश्रूसुद्धा आता निघत नव्हते। मी माझा मोबाईल बाजूला ठेवून तशीच झोपी गेले। असेच काही दिवस निघून गेले होते। मी खूपच दुःखी आणि निराश राहायला लागले होते। एक दिवस माझा नवरा माझ्याजवळ आला आणि मला काही पेपर्स दिले आणि म्हणाला, हे वाच, हे तुझ्या प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट आहेत। मी आश्चर्याने त्या पेपर्सला उचलले आणि वाचायला लागले। त्या रिपोर्टमध्ये लिहिले होते की मी ही गरोदर नाहीये। ते रिपोर्ट वाचून मला खूप आनंद झाला आणि मी धीरजला विचारले, तुम्हाला ही गोष्ट कशी काय माहिती झाली? तर ते मला म्हणाले, मी तुझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग ऐकली होती जेव्हा तू त्या दिवशी झोपलेली होती आणि त्याच्यामुळेच मला सर्व काही कळाले। खरं तर त्या दिवशी माझी बहीण गच्चीवर त्या टॅक्सी ड्रायव्हर सोबत याच गोष्टीबाबत बोलत होती। तो ड्रायव्हर माझा नाही तर माझ्या बहिणीचा प्रियकर होता आणि माझी बहीण सुद्धा त्याच्यावर प्रेम करत होती। त्याच्या बरोबर ती लग्न करणार होती आणि दुर्भाग्य असे होते की माझ्या बहिणीने त्याच्या सोबत गुपचूप लग्न सुद्धा केले होते आणि ती आता त्याच्या मुलाची आई होणार होती। जेव्हा माझ्या बहिणीचे धीरज सोबत लग्न ठरले गेले होते तेव्हा ती खूपच घाबरली होती आणि तेव्हाच तिला एक कल्पना सुचली होती आणि त्याच वेळेस मला पोट खराब आणि उलटी होण्याचे औषध तिने दिले होते। ते औषध तिने माझ्या जेवणात पाण्यात मिसळले होते ज्याच्यामुळे माझ्या पोटात खूप दुखत होते आणि मला उलट्या होत होत्या। जेव्हा मी चेकअप करण्यासाठी डॉक्टरांजवळ गेले तेव्हा तिने रिपोर्टवरचे नाव बदलले होते। खरं तर माझ्या बहिणीने विचार करूनच मुद्दाम माझे आयुष्य बर्बाद करून टाकले होते। त्या ड्रायव्हरचे रात्रीचे आमच्या गच्चीवर येणे तो सगळा काही प्लॅन माझ्या बहिणीचाच होता आणि त्या दिवशी रात्री माझ्या चुलतीला आणि माझ्या आत्याला सुद्धा गच्चीवर माझ्या बहिणीनेच विचार करून पाठवले होते। त्या रात्री मला माहिती पडले होते की माझी बहीण जी मला कधी लाडाने भेटू तर कधी सलू म्हणते ती माझी सख्खी बहीण नाहीच आहे। माझ्या वडिलांनी माझ्या आईसोबत दुसरे लग्न केले होते। खरं तर त्यांची पहिली बायको कोणत्या तरी कारणाने स्वर्गवासी झाली होती। माझ्या बहिणीने माझी सावत्र बहीण होण्याचे संपूर्ण कर्तव्य निभावले होते। धीरज मला म्हणाल्या की जेव्हा मी ही रेकॉर्डिंग ऐकली त्याच वेळेस त्यांनी त्या ड्रायव्हरची पूर्णपणे माहिती घेतली आणि त्याच्याकडून खरे रिपोर्ट काढून घेतले होते। धीरजने माझे अश्रू पुसले आणि मला म्हणाला की आजपासून म्हणजेच आत्ताच पासून मी तुझ्यासोबत कधीच वाईट वागणार नाही। तुला कधीच मी आता मारणार नाही। माझा नवरा माझी माफी मागायला लागला होता। आमचे बोलणे माझ्या आत्याने रूमच्या बाहेर उभी राहून ऐकले होते आणि सगळ्या घरातच तिने तमाशा मांडला होता। रात्रीची वेळ होती जेव्हा सगळ्यांना
ही बातमी मिळाली. त्याच वेळेला माझी बहीण त्या ड्रायव्हर सोबत घरातून पळून गेली होती. ती स्वतः तर पळून गेली होतीच, पण माझ्या घरच्यांची इज्जत सुद्धा तिच्या सोबत घेऊन गेली होती. काही दिवसांनी सगळे काही हळूहळू ठीक व्हायला लागले होते. आता सगळं काही नॉर्मल झाले होते. सगळ्यांनी मला माफ केले होते. माझा नवरा सुद्धा माझ्यावर आता प्रेम करू लागला होता आणि आमच्याच प्रेमाचा असर होता की माझा कामचोर नवरा धीरज आता कामावर जायला लागला होता आणि त्याने सगळे घर सांभाळले होते. आई सुद्धा माझ्यावर आता प्रेम करू लागली होती. सगळं काही हळूहळू ठीक झालं होतं आणि एक दिवशी मला एक खुशखबरी मिळाली. यावेळेस मी खरंच आई होणार आहे म्हणून खूप खुश होते. मी कायम विचार करायचे की माझ्या बहिणीने माझेच नाही तर सगळ्यांचे आयुष्य बरबाद केले होते. तिने असं नको करायला हवे होते. तरी पण माझ्या उरलेल्या आयुष्यात खूप चांगले झाले होते आणि खूप आनंद भरला होता. म्हणून मी देवाजवळ प्रार्थना करते की देव माझ्या बहिणीला माझ्यासारखेच आनंदीत ठेवो. जिथं असेल तिथं ती सुखी राहो. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य जे घडायचे असते नशिबात ते घडतच असते. कुणाचं आयुष्य बर्बाद करू नका, म्हणजे तुमचंही आयुष्य आनंदी झाल्याशिवाय अजिबातही राहणार नाही. कर्म चांगले करा, फळ सुद्धा चांगलेच मिळेल. ही स्टोरी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर आज जर पहिल्यांदाच नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.